भाग 17 है राजभाषा, प्रकरण 1 आहे संघराज्याची भाषा. कलम 343 मध्ये आहे संघराज्याची भाषा कोणती असावी या संदर्भामध्ये सविस्तर माहितीही देण्यात आलेली आहे. कलम 344 मध्ये राजभाषेसाठी आयोग व संसदीय समितीची स्थापना कोणत्या स्वरूपात असेल या संदर्भातील सविस्तर माहितीही कलम जे आहे 344 मध्ये ही देण्यात आली आहे. कलम 345 मध्ये आहे राज्याची राजभाषा कोणती असावी या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे ते अनुच्छेद कलम म्हणजे 346 व 347 नुसार अध्ययन राहून ही कलम 345 मध्ये सविस्तरपणे ही देण्यात आलेली आहे. प्रकरण 2 आहे प्रादेशिक भाषा. कलम 346 म्हणजे राज्यामधील अथवा राज्य व संघराज्य यांच्यामधील व्यवहाराची भाषा कोणती असावी या संदर्भातील सविस्तर माहितीही देण्यात आलेली आहे. कलम 347 म्हणजे राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी विशेष तरतूद जी आहे ती विशेष तरतूद कोणती आहे या तरतुदी संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे ते कलम 347 ही सविस्तरपणे मांडण्यात आलेली आहे. प्रकरण 3 आहे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय इत्यादीची भाषा कोणती असावी या संदर्भात जी कलम आहे 348 ती कलम 348 सर्वोच्च न्यायालयामध्ये व उच्च न्यायालयामध्ये आणि अधिनियम विधेयके व इत्यादी करता वापरायची भाषा ही कोणती असेल या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे ती कलम 348 ही नमूद करण्यात आली आहे, सविस्तरपणे मांडण्यात आलेली आहे. कलम 349 भाषेविषयक विवक्षित कायदे म्हणजे विशिष्ट कायदे करण्यासाठी जी विशेष कार्यपद्धती आहे ह्या कार्यपद्धतीसंबंधीची सविस्तर माहिती ही कलम 349 देण्यात आलेली आहे. प्रकरण 4 आहे विशेष निदेशके. यामध्ये कलम आहे कलम 350 गाऱ्हाणे मांडण्याच्या किंवा निवारणासाठी केलेल्या अभिवेदनामध्ये वापरायची जी भाषा आहे ती भाषा कोणती असेल त्या संदर्भातील सविस्तर माहिती ही कलम 350 देण्यात आली आहे. 350 क मध्ये प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी ह्या कशा स्वरूपात उपलब्ध केल्या जातील आणि त्या केल्या गेल्या पाहिजे या संदर्भातील सर्व माहिती जी आहे ती या कलम 350 क मध्ये देण्यात आली आहे. 350 ख मध्ये भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकारी यांची नियुक्ती व त्या संदर्भातील असलेली अटी तरतुदी नियमाची माहिती ही कलम 350 ख मध्ये देण्यात आली आहे. कलम 351 मध्ये हिंदी भाषेच्या विकासासाठी निदेशक म्हणजेच हिंदी भाषेचा वाढ विकास प्रचार व प्रसार कशा स्वरूपात करण्यात येईल केल्या जाईल त्या स्वरूपात सविस्तर माहिती जी आहे ते कलम 351 मध्ये देण्यात आलेली आहे.